म्हणून सांगितलं बंधू भगिनींनो, या नेत्यांना सांगा गल्लीची निवडणूक नाहीये, दिल्लीची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये असा नेता लागतो जो खम ठोकून त्या ठिकाणी उभा राहील. अरे आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. बॉम्बस्फोट झाल्यानंतर आमच्या सरकारने काय केलं? मनमोहन सिंगांचं सरकार त्या ठिकाणी गेलं आणि अमेरिकेसमोर रडलं, बघा बघा तो पाकिस्तान आमच्यावर त्या ठिकाणी बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा. एखादं लहानचं बाळ आपल्या बापापुढे जावं आणि सांगावं बाजूच्या पुरानं मला मारलं, तसे आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेलो. काही झालं नाही, बॉम्बस्फोट थांबले नाही, ते होतच राहिले. पाकिस्तानला वाटलं मोदी सरकारमध्ये असंच करता येईल, येऊन त्यांनी बॉम्बस्फोट केले. पहिले सर्जिकल स्ट्राईक झाला, मग एअर स्ट्राईक झाला, तिथे घुसून अशा प्रकारे मोदीजींनी मारलं. मला सांगा मागच्या 5 वर्षांमध्ये एकतरी बॉम्बस्फोट ऐकला? हिंमत झाली? हिंमत झाली? अरे असं मोदीजींनी त्यांना शिकवलं, यांच्या बापाची औकात राहिली नाही, या ठिकाणी हे काही करू शकत नाही.